बांगलादेशमधल्या अराजकतेचा फटका हा नाशिकमधल्या कांदा व्यापाऱ्यांना बसलाय. नाशिकहून बांगलादेशमध्ये जाणारे कांद्याचे ट्रक गेल्या 48 तासांपासून भारत बांगलादेश सीमेवर थांबलेत. नाशिकहून बांगलादेशमध्ये रोज 70 अधिक ट्रक कांद्याची निर्यात होते, मात्र बांगलादेशमधल्या अराजकतेमुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. कांद्याचे शेकडो ट्रक भारत बांगलादेशच्या सीमेवर अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे आणि आता हा अडकलेला कांदा जवळच्या सीमेवर विक्री केली जाण्याची एक शक्यता आहे. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून तपशील या संदर्भातले जाणून घेऊया. योगेश, गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहिलं बांगलादेशमधली सगळी परिस्थिती बिघडली, मात्र त्याचा परिणाम हा आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये झालेला आहे. कांद्याच्या व्यापारावर परिणाम झालाय, काय नेमके तपशील आहे? खरे बांगलादेश ला लागणारा कांदा हा पूर्णपणे नाशिक जिल्ह्यातून जात असतो आणि नाशिक जिल्ह्यातून तर रोज मोठ्या प्रमाणात याचे ट्रक्स हे निर्यातीसाठी जात असतात. सीमेवर हे ट्रक्स क्लिअरन्स करून बांगलादेशमध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर तिथल्या काही निवडक शहरांमध्ये हे ट्रक पोहोचतात. मात्र एकूण बांगलादेशमध्ये जी काही गोंधळ निर्माण झालेला आहे, अराजकता निर्माण झालेली आहे, ते बघू त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेकडे लक्ष दिलं जात नाही. तिथे जी सीमेवरची तिकडची लष्कराची लोक आहेत आणि सीमेची जी एक्साईजची लोक आहेत ती याला लवकर क्लिअर करत नाही आणि त्यामुळे एक गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. ट्रक सातत्यानं सीमेवर अडकून पडतात. आता काही ट्रक आज पहाटे मध्ये सीमेवर त्या ट्रकला प्रवेश देण्यात आलेला आहे, मात्र ही वारंवार समस्या या प्रकरण झाल्यापासून किंवा बांगलादेशचं जे काही अराजकता मागे त्यावेळेसपासून सुरू आहे. ठीक, योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.